नवापूर खांडभारा रस्त्यावर केबल टाकण्यासाठी संबंधित कंपनीने रस्त्याची लावली वाट. दिवसाढवळ्या भोंगळ कारभार, संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. नवापूर तालुक्यातील नवापूर डोगीगाव खांडबारा रस्त्यादरम्यान एका खासगी मोबाईल कंपनीने केबल टाकण्यासाठी सार्वजनिक रस्त्यांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यात पाहावयास मिळत आहे. तर या खोदकामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई न करता दुर्लक्ष केलंय. यामुळे बांधकाम विभाग खासगी मोबाईल कंपनीच्या दावणीला बांधला आहे का असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. एका नामांकित मोबाईल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खांडबारा ते शेही दरम्यान रस्ता जेसीबीच्या सहाय्याने डांबरी रस्त्याला लागूनच चारी खोदली जात आहे. चारीची काढलेली माती चक्क रस्त्यावर टाकली जात आहे, त्यामुळे काही दिवसात 3 वाहनांचा अपघात होऊन लोक जखमी झाले आहेत. तसेच या रस्त्यावर वापर करणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरच मातीचा ढीग पडल्याने, रस्त्यावर पाऊस पडत असल्याने चिखल होत आहे, त्यातून दुचाकीस्वार घसरून पडत आहे, अनेक वेळा वाहतूक कोंडी निर्माण होते. भर दिवसाढवळ्या रस्ता खोदला जात असताना चारीच्या नावाखाली मुख्य रस्त्याचे 3-13 वाजले आहेत, तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून डोळेझाक केले जात आहे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. नेटवर्क केबलसाठी चारी खोदणारा खासगी ठेकेदाराने रस्ता खराब केल्याने नागरिकांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या खासगी ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांच्याशी संपर्क केला असता संबंधित कंपनीने रस्त्याच्या बाजूने केबल टाकण्यासाठी श्रावणी ते शेही दरम्यान 7 ते 7.5 किलोमीटरची परवानगी घेतली आहे अशी माहिती अक्षय रावसाहेब यांनी दिली आहे. परंतु परवानगीच्या नावाखाली मुख्य रस्त्यांची चाळण होत आहे, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणं गरजेचं आहे. नवापूर तालुक्यातील शेही आणि श्रावणीच्या दरम्यान कंपनीचं केबल टाकण्याचं काम अनेक दिवसापासून सुरू आहे. सध्या परिसरामध्ये पाऊस जोरात सुरू असतानाही ते काम सुरू आहे. PWD चे जे रस्ते, त्या रस्त्यालगत जी साईड पट्टी ते पूर्ण खोदून त्या साईड पट्टीचं जी माती काढलेली आहे ते रोडवर टाकतात आणि त्यामुळे अनेक अपघात होतात. संबंधित ठेकेदारांशीही बोलणं झालं, परंतु त्याने आम्ही PWDवाल्यांना विचारून हे काम करत असल्याचं सांगितलं. मग यामध्ये एक प्रश्न असाही निर्माण होतो की हे सर्व काही PWDवाले सांगतात का? सरकारी मालमत्तेचं खाजगी ठेकेदार ज्या पद्धतीने खोदकाम करतो आणि याच्याने अनेक अपघात होतात, या 2-3 दिवसात 4-1 अपघात झाले आणि याला जबाबदार कोण? आणि जर असं जर चालत असेल तर या परिसरातील सर्व नागरिक हे रस्त्यावर येतील याची खबरदारी घ्यावी. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.